Yeah, so now once again welcome in this third session of 5th March 2024 at Sambodhi Career Academy, Thane West branch, related to strategic preparation, 80 days strategic preparation of UPSC prelims, which is scheduled on 26th May 2024. Now in this third part, very important thing that one should avoid this fear, okay, one should not have any kind of fear. Sagrat mahatvacha gosht, okay. Second important, now divide your 80 days into parts, okay. Dusri mahatvachi gosht ahe ki 80 divasanna tumhi tumcha vegvegla yacha madhe divide kara, okay. Kasa divide karal yanna tumhi? सपोज फॉर जनरल स्टडीज वन एंड फॉर जनरल स्टडीज टू माई टारगेट इज टू क्वालिफाई जी एस वन विथ सफिशियंट स्कोर. सफिशियंट स्कोर, डोंट कंसिडर स्कोर एज पर यूअर कैटेगरीज. फॉरगेट अबाउट यूअर कैटेगरीज. थिंक दैट यू आर कॉम्पिटिंग इन अ जनरल कॉम्पिटिशन and your target is to score 110 plus marks in GS1 and here in GS2 100 plus marks. So accordingly here I need 55 questions correct as per negative marking system and here I need 40 questions correct as per negative marking system. Barabar na, evde lagnar hai mala. Maji requirement ka hai 55 questions with negative one third negative marking system at prelims and 40 questions with negative marking system at GS2, that is CSAT, okay. And with respect to this, what should be my final strategy of these 80 days? Pahile paper cha baghu ki kiti solve karayche ahet mala. So limit yourself to 80 questions only in first paper GS1 and limit yourself to 55 questions only, 50 to 55 questions in CSAT. Don't cross this limit. Okay, don't be overconfident while solving paper. Okay, have a very strategic approach with respect to solving question papers. Because at all India level, you will find very few students. Those who are actually not prepared, they almost solve 95 to all 100 questions. जो लोग ऐसे ही जाके बैठते हैं वो 95 to 100 solve करके आते हैं और वो बहुत confident रहते हैं कि वो हो जाएंगे. म्हणजे त्यांचा confidence level तुम्ही समजायला पाहिजे. Preparation काहीच नसते त्यांची. ते एक पुस्तक घेतात, guide घेतात, दोन महिन्यापूर्वी एक महिन्यापूर्वी वाचायला सुरुवात करतात, मिळतात. मैंने तो पूरा, मेरा तो मैं 90-95 करके आया था और ऑलमोस्ट मेरा सब करेक्ट था, लेकिन वो कुछ तो भी वहाँ पे पैसे मांग रहे थे यूपीएससी वाले, इसलिए मैं क्वालिफाई नहीं हो पाया. एवढे कॉन्फिडेंट असतात की यूपीएससी वाले गल्लो गल्ली बसलेले आहेत. जसं यूपीएससीचा चेअरमॅन गल्लीत बसतो, दिल्लीला बसत नाही. म्हणजे दिस इज देअर मिसअंडरस्टँडिंग ऑर दे प्रमोट लाईक धिस, राईट. म्हणजे असे खूप लोक भेटतात मला इकडे की बाबा सर हमारा तो सिलेक्शन हो जाता था लेकिन वो पैसे मांग रहे थे, इसलिए चल बाबा ठीक है, ओके. सो बेसिकली यू शुड नॉट डू दिस मिस्टेक ऑफ अटेंडिंग 90-95 क्वेश्चंस. लिमिट यूर सेल्फ टू 80 क्वेश्चंस इफ यू आर कंफर्टेबल एंड इफ यू आर कॉन्फिडेंट विथ रिस्पेक्ट टू नेक्स्ट 4 to 5 क्वेश्चंस, देन यू कैन एक्सटेंड युअर क्वेश्चंस अप टू 85. 85 पर्यंत जा तुम्ही. जर तुम्ही कॉन्फिडंट असाल आणि जर तुम्हाला वाटत असेल की आय एम व्हेरी मच शुअर अबाउट दीज नेक्स्ट 4-5 क्वेश्चन्स, देन यू कॅन एक्सटेंड युअर लिमिट टू 85. 85 आता बिलकुल क्रॉस करायचं नाही, बिलकुल क्रॉस करायचं नाही. कारण 12 ते 15 क्वेश्चन्स असे असतात की जे बिलकुल येत नसतात तुम्हाला, ते कोणालाच येत नसतात. त्याच्यामुळे बिलकुल त्या भानगडीत पडायचं नाही. Okay, this is very first instruction. Again,
when you are starting solving your question paper, so most of the time what we do, we start from first question. So here one should give importance to last 20 questions. ओके ये क्या होता है ना कि ये जो बाद मतलब लास्ट वाले जो क्वेश्चंस होते हैं वो कंपैरेटिवली इजी होते हैं. ओके बिकॉज दिस इज अ स्ट्रेटजी विद रिस्पेक्ट टू ए बी सी एंड डी सेक्शंस. ओके तो बेसिकली व्हाट वी डू, वी सॉल्व वन क्वेश्चंस एंड पुट दिस एज अ डार्क, वी अटेंड सेकंड डार्क, तीसरा चौथा ना याला सोडून देतो आपण, मग पाचवा घेतो, मग आपण डार्क करतो, बरोबर. दिस इज नॉर्मली मेथोडोलॉजी ऑफ द स्टूडेंट्स अक्रॉस इंडिया. बट वॉट यू शुड डू, यू गिव युअर 5 मिनिट्स फॉर क्वेश्चन पेपर अंडरस्टँडिंग. 5 मिनटं द्या क्वेश्चन पेपरला, कारण आपल्याला 2 तास आहे, 2 आवर्स, इट मीन्स 120 मिनिट्स. सो दिस इज सफिशियंट. हियर ऑल्सो 80 क्वेश्चन्स आहेत, सो 2 आवर्स आहेत म्हणजे 120 मिनिट्स आहेत. ओके सो यातले 5-5 मिनटं जर तुम्ही दिले ना, तर 5-5 मिनटं जरी दिले तरी तुमचा बराचसा वेळ वाचणार आहे. पेन्सिल घ्यायची सोबत, पेन्सिल की पेन्सिल रबर विथ यू. ओके आणि काय करायचं, हे बघून घ्यायचं की वेदर द बिगिनिंग इज गुड. इफ द बिगिनिंग इज इझी, लाईक फॉर एक्झाम्पल, से फॉर एक्झाम्पल 10-15 क्वेश्चन्स आर इझी, देन सॉल्व युअर 10-15 क्वेश्चन्स. ओके पण पहिले बघून घ्यायचं की बिगिनिंग चांगली आहे का. जर 10-15 क्वेश्चन्स वाटले की सोपे आहेत तर ते करा आधी. ओके पण नॉर्मली 80-100 कुठले क्वेश्चन्स आहेत की जे तुम्ही करू शकता. समजा तुम्हाला असं वाटलं की इन बिटवीन 80-100 आय एम कम्फर्टेबल अँड आय एम शुअर अबाउट 8 क्वेश्चन्स, तर ते तुम्ही पहिले इकडले. जर तुम्हाला वाटलं की पहिले फर्स्ट 15 क्वेश्चन्स आर ओके, आय कॅन अटेंड, देन पहिले इकडलं करा, नंतर लगेच तिकडे जाऊन ते सॉल्व करून घ्या. कारण कसं आहे की जे शुअर आहे ते आधी करायचं, पण त्याच्यामध्ये फेजवाईज जायचं. असं नाही की मग मध्येच कुठला तरी 51 चांगला वाटला तो करा, आणि नंतर मग आणखी 63 चांगला वाटला तो करा. ओके दिस इज अगेन नॉट गुड अप्रोच. ओके यू सॉल्व क्वेश्चन्स बंचवाईज, फेजवाईज. ओके तर पहिले हे घ्या, कारण मी याचं एक कारण सांगतो. वेन यू स्टार्ट सॉल्विंग पेपर, sometimes it become difficult to reach or even to cross this 80th number of questions. kadi kadi aapla time 80 varti finish hoto, kadi 85 varti finish hoto. nantar che je ya 10 te 15 questions astat, tyachya madle tumhala 5-6 questions yenare astat kiwa 4-5 questions yenare astat, tumhi tit paryanta vachu pan shakat nahi ani tyachyamule yenare questions tumche miss hotat ani mag tithe score kami hoto. this is very important thing. So basically UPSC is very experimental kind of examination, and they are having a very good understanding of the mentality of the students. Okay, so manun kasa ahe ki if you are solving these questions, so first give 5 minutes to understand your paper. Jithe jithe tumhala vatta ki ata samjha ata paper 5 minutat tumhi baghtay 1-2 minutat, ani kasa ahe ki jyancha changla abhyas zalela asa na, tyancha dokyat lagech scanning hota the, आणि ज्यांचा खूपच म्हणजे ज्यांनी 1 महिन्यात अभ्यास केलेला असतो त्यांना तर सगळंच चांगलंच वाटतं. ते उनको तो लगता है की अरे यार ये तो बहुत इजी पेपर आहे, इतना इझी कैसे क्या पूछ लिया. ठीक आहे. सो बेसिकली इफ यू आर गुड, इफ यू आर मॅच्युअर्ड स्टुडंट, देन यू विल अंडरस्टँड ओके दिस इज डिफिकल्ट. ओके म्हणजे तुम्ही असं बघाल की बाबा अरे नाही यार ये 70-75 में ये डिफिकल्ट आहे, तो यहाँ पे क्रॉस कर दो, 70 को क्रॉस करो, 71 लगा तुम्हें क्रॉस नहीं है, क्रॉस करो. जिसको जिसको क्रॉस किया वो छोड़ ही दो, उसको पढ़ना ही नहीं है. म्हणजे तुम्ही बघितल्यानंतर जे तुम्हाला वाटलं की द क्वेश्चन इज डिस्क्रिप्टिव, व्हेरी मच लेंदी, अँड यू आर नॉट एनी वे नोईंग एनिथिंग रिलेटेड टू दिस क्वेश्चन, सो सिम्पली क्रॉस दिस क्वेश्चन. हे केव्हा करायचं आहे आपल्याला, 5 मिनिटात करायचं आहे. ये हमें 5 मिनिट में करना है, 5 मिनिट्स. ओके सो डेडिकेट युअर 5 मिनिट्स टू आयडेंटिफाय those questions which you cannot do, which you cannot attend. Okay, and you are not going to attend those questions. त्याच्यामुळे काय होईल की 15-20 questions, समजा 50 questionsला तुम्ही क्रॉस केलं तर तुमचं टार्गेट काय आहे, 85 questions ओनली. 85 questions, 120 minutes आहेत, त्यातले 5 मिनटं गेले म्हणजे तुमच्याकडे 115 minutes आहेत ना ऑलरेडी.
85 क्वेश्चन्स ला किंवा 80 क्वेश्चन्स ला तुमच्याकडे 115 मिनटं 110 मिनटं आहेत 115 मिनटं आहे, सफिशियंट आहे, आणि मग तुम्ही स्टार्ट करा. सो पहिलं हे करायचं खूप महत्त्वाचं आहे, हे कोणी सांगत नाही ही गोष्ट लक्षात ठेवा. ओके, सो दिस इज इम्पॉर्टंट. ओके, लाईक वी हॅव स्टडीड सो मेनी बॅटल्स ऑफ हिस्ट्री अँड यू मस्ट हॅव केम अक्रॉस दोज बॅटल्स विच वेअर फाऊट, ओके, अँड विच वेअर वन बाय फ्यू पर्सनॅलिटीज इन इंडिया ओनली विथ लिमिटेड रिसोर्सेस अँड इन डिफिकल्ट कंडिशन्स अगेन्स्ट देअर बिग एनिमीज. ओके, सो कम रिसोर्स होने के बाद, कम टाइम होने के बाद, विपरीत परिस्थितियों के बाद कुछ लोगों ने बड़ी बड़ी जो जंग है वो जीती है. तो इससे हमें सीख लेना है. हमें हिस्ट्री इसलिए नहीं सीखना है कि उसका रट्टा मारना है और रट्टा मार के फिर अटेंड करना है. हमें हिस्ट्री में से ये भी सीखना है कि विपरीत परिस्थितियों में काफ़ी सारे ऐसे लोग थे कि जो लड़े और वो जीत गए. सो यू नीड टू अप्लाई दैट अप्रोच हियर. म्हणजे आपण एवढा मोठा अभ्यास कशासाठी करतो? असं घोकंपट्टी करून अधिकारी व्हायसाठी का? घोकंपट्टी करून अधिकारी होणारे कधीच चांगले अधिकारी होत नाहीत. ते फक्त सीट अडवण्याचं काम करतात, हे लक्षात द्या. त्याच्यामुळे अप्लिकेशन इज इम्पॉर्टंट. सो हे अप्लाय करा की 5 मिनिट्स गो थ्रू. ओके, देन रेस्ट ऑफ द टाईम ओके यू फिक्स युअर टार्गेट 80 to 85. ओके, अँड देन लास्ट क्वेश्चन्स 80 to 100. याच्यामधले पहिले सॉल्व करा किंवा पहिले 10-15 सॉल्व करा, त्याच्यानंतर हे सॉल्व करा आणि नंतर पेपर तुम्ही सॉल्व करा. सेकंड इम्पॉर्टंट थिंग, डोंट सॉल्व पेपर वन बाय वन. म्हणजे वन क्वेश्चन अँड डार्क असं नका करू. हां, हे पण मी आधीही सांगितलेलं आहे. सॉल्व युअर क्वेश्चन्स सेट वाईज मीन्स बिकॉज अल्टिमेटली इट विल सेव्ह युअर टाईम. सो 1 to 10 क्वेश्चन्स बघून घ्यायचे. ओके, मग 11 to 20 क्वेश्चन्स, दिस इज सेट वाईज. ओके, 21 to 30 क्वेश्चन्स सेट वाईज. वॉट इज इम्पॉर्टन्स ऑफ दिस? इट विल सेव युअर टाईम. पण आता तुम्ही क्वेश्चन पेपरवरती काय केलं की क्वेश्चन पेपरवरती जसं क्वेश्चन नंबर 1 आहे त्याचा ॲन्सर ए बी सी डी पैकी सी आहे, दुसऱ्याचं डी आहे, तिसऱ्याचं परत डी आहे, चौथ्याचं परत बी आहे, मग पाचवा तुम्ही ब्लँक सोडला, सहावा तुम्ही ब्लँक सोडला, मग तुम्हाला काय करायचं आहे? वॉट यू नीड टू अंडरस्टँड की बाबा ये जो है इसका आंसर ये बी है ना, तो फिर इसका बराबर बी को ही ये करो. सपोज ये क्वेश्चन 5th नंबर था, ये 6th नंबर वाला था, ये 7th नंबर वाला था, 8th था और ये 9, 10 था और फिर 11 था, तो 11 में मैंने डी किया. ओके, और फिर मैंने सी किया, तो इन बिटवीन यू हैव नॉट अटेम्प्टेड दीज क्वेश्चंस. सो व्हेन यू आर मार्किंग युअर आन्सर, सो कीप इन माइंड दॅट यू शुड नॉट डार्क दिस वन, राइट? नहीं तो क्या होगा कि यहाँ तक तो आपने सीरीज में था कर लिया, फिर बाद में क्या किया कि ये आपने छोड़ दिया था लेकिन ये डी और सी को यहाँ पे कर दिया आपने, तो अगेन मिस्टेक. तो जहाँ पे गैप छोड़ दी है वहाँ पे कॉन्शियसली देखो कि ये क्वेश्चन आपने अटेंड नहीं किया, नहीं तो काय होईल कि 7चा आंसर 8ला जाईल आणि 9चा आंसर 8ला येईल. ते नहीं झालं पाहिजे, ते झालं तर डेंजर काम आहे मग. अँड जर तुम्ही तसं कन्फ्युजन होत असेल तर मग या पॅटर्नवरती जायचं नाही. अगर आपका ऐसा कन्फ्युजन है तो फिर ये मत करो, फिर आपका 1-to-1 वालाही करो. ओके, अगर कन्फ्युजन है तो, अदरवाइज दिस इज इजी वे. ओके, दिस इज इजी वे. तो ये सबसे इम्पॉर्टंट है. अँड वो जो डार्क करते हैं, सो दॅट डार्क नीड टू बी व्हेरी क्लिअर. ओके, व्हेरी प्रॉपर डार्क. ओके, डार्क जे आहे ते खूप प्रॉपर असलं पाहिजे. ओके, ते डार्कनेस जे आहे ते पूर्ण असलं पाहिजे. हां, नाहीतर मग तुम्ही असंच कराल चालले पुढे असं नाही. हां, पूर्ण डार्क असलं पाहिजे हे लक्षात ठेवा. स्कॅनिंग होतं, स्कॅनिंग नीड टू बी प्रॉपर, व्हेरी प्रॉपर. ठीक आहे, तर हे एक टेक्निकल गोष्टी आहेत. ओके, त्याच्यानंतर हे सीसॅट जो आहे याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं की 50 to 55 लिमिट मिळ युअर सेल्फ 50 to 55. अगेन हियर यू आयडेंटिफाय द क्वेश्चन्स विच आर कम्फर्टेबल फ्रॉम रिझनिंग ॲबिलिटी. ओके, फ्रॉम क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड अँड ऑल दोज पॅसेजेस विच आर कम्पॅरेटिवली सिम्पल अँड कम्पॅरेटिवली स्मॉल. समजा एखादा
एवढ्या पॅरेग्राफचा क्वेश्चन आहे त्याच्यावरती एकच क्वेश्चन आहे, म्हणजे एवढा पॅरेग्राफ आहे त्याच्यावरती एक क्वेश्चन आहे, तर याला पहिले प्राधान्य द्या. ओके, समजा एवढा आहे आणि त्याला दोन क्वेश्चन्स आहे तर याला प्राधान्य द्या. ओके, सो दॅट आयडेंटिटी तुम्ही काय करू शकता की ऑन युअर क्वेश्चन पेपर यू कॅन मार्क, सपोज इफ आय एम गिविंग फर्स्ट प्रिफरन्स टू या राईट हिअर 1, 2, 3 प्रिफरन्सेस वाईज. ओके, यू गिव प्रिफरन्स टू युअर पॅरेग्राफ्स. इफ यू आर आयडेंटिफाईंग द पॅरेग्राफ्स आर व्हेरी लेंदी, टू मच लेंदी, ओके, सो स्कीप दोज पॅरेग्राफ्स. अल्टिमेटली लिमिट युअर सेल्फ टू 50 to 55 क्वेश्चन्स, म्हणजे तुम्हाला 30 to 35 सॉल्व करायचे नाही आहेत. मग जे सॉल्व करणार आहेत त्याला चांगलं सॉल्व करा, अच्छे से सॉल्व करू. सेकंड थिंग, ट्राय टू गेट अथॉरिटी ऑन रिझनिंग, क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड, डिसिजन मेकिंग, बिकॉज दीज आर दोज एरियाज वेअर देर इज अ पॉसिबिलिटी ऑफ करेक्ट ॲन्सर्स. बिकॉज कॉम्प्रिहेन्शन इज अल्टिमेटली समहाउ डायसी, आपल्याला वाटतं की हे आहे आणि ॲन्सर दुसरंच येतं. ओके, सो कॉम्प्रिहेन्शन, विथ रिस्पेक्ट टू कॉम्प्रिहेन्शन, स्टार्ट थिंकिंग प्रोसेस, ट्राय टू थिंक ऑन पॅसेजेस, ट्राय टू अंडरस्टँड पॅसेज, व्हॉट इज द इसेन्स ऑफ दॅट पर्टिक्युलर पॅसेज. ओके, वॉट दॅट ऑथर वॉन्ट टू से, वॉन्ट टू कम्युनिकेट विथ यू. कॉम्प्रिहेन्शन वाचल्या पहिले तर डोळे बंद करून तुम्ही ट्राय टू अंडरस्टँड की व्हॉट इज द थीम ऑफ दॅट पॅसेज, व्हॉट इज द इसेन्स, व्हॉट इज अ डायरेक्शन, व्हॉट इज अ ॲप्रोच. ओके, अँड देन इंटरप्रिट. म्हणजे तुम्ही एखादी गोष्ट वाचली, वाचल्यानंतर त्याला तुम्ही थिंकिंग केलं आणि त्याच्यानंतर तुम्हाला लक्षात आलं की ये थीम आहे इसकी और देर इज नो कीवर्ड इन कॉम्प्रिहेन्शन. ओके, वी आर हॅविंग हॅबिट, व्हॉट इज अवर हॅबिट ड्युरिंग 10th or 12th, की वी फाईंड कीवर्ड्स, बट हिअर इन UPSC कॉम्प्रिहेन्शन देर इज नो ॲज सच कीवर्ड्स. बिटवीन द लाईन, दो लाईन्स का मतदार्थ क्या है, उस कॉम्प्रिहेन्शन का मतदार्थ क्या है, उसका इसेन्स क्या है, उसको समझो. इफ यू आर अंडरस्टँडिंग दॅट वे, इन दॅट वे, देन अल्टिमेटली यू आर फाइंडिंग दॅट वॉट एवर क्वेश्चन्स यू आर रीडिंग, सो देर इज अ आन्सर विथ यू. ओके, तर कॉम्प्रिहेन्शनला तुम्ही त्याचा इसेन्स समजून घ्या. दोज हू आर हॅविंग प्रॉब्लेम इन इंग्लिश, ट्राय टू गेट अथॉरिटी ऑन हिंदी. सो हिंदीचं थोडं बेसिक वाचन करून घ्या, ज्यांचा इंग्लिशमध्ये प्रॉब्लेम आहे. बिकॉज सी, मोस्ट ऑफ द स्टुडंट्स फ्रॉम द व्हर्नॅक्युलर मीडियम, दे आर हॅविंग प्रॉब्लेम ऑफ इंग्लिश अक्रॉस इंडिया. अँड बेसिकली दिस सीसॅट पेपर पोज अ निगेटिव्ह इम्पॅक्ट ऑन द व्हर्नॅक्युलर मीडियम स्टुडंट्स. दॅट्स वाय दिस एज लिमिट इज इन्क्रीज इन 2014, बिकॉज ऑफ द कॉम्प्रिहेन्शन सीसॅट पेपर. मेनी ऑफ द स्टुडंट्स, थाउजंड्स ऑफ द स्टुडंट्स अक्रॉस इंडिया, दे वेर व्हेरी अथॉरिटिव इन GS1, बट दे फेल्ड बिकॉज ऑफ द सीसॅट पेपर. ओके, अँड दॅट्स वाय द देन गव्हर्नमेंट दे डिसाइडेड टू इन्क्रीज एज क्रायटेरिया फॉर द डिफरंट कॅटेगरी कँडिडेट्स, अँड अकॉर्डिंगली इट इज एक्सटेंडेड फ्रॉम 30 to 32 आणि 33 to 35 वगैरे. ते एक्सटेन्शन या सीसॅटमुळे झालं हे लक्षात घ्या, त्याच्यासाठी बाकी दुसरं कारण नव्हतं. तर त्याच्यामुळे व्हर्नॅक्युलर स्टुडंट्सनी काय करायचं की थोडंसं एक लँग्वेज लक्षात घ्यायची की आपल्याला हिंदीमध्ये समजू शकतं का, तर मग हिंदीचं जे बेसिक हिंदी आहे ते आतापासून रीड करणं सुरू करा कॉम्प्रिहेन्शनसाठी. सेकंड पेपर इज क्वालिफाईंग, अँड टू क्वालिफाय पेपर यू शूड हॅव दॅट स्पेसिफिक अंडरस्टँडिंग ऑफ द लँग्वेज. लँग्वेजवरती काम करावं लागेल, बेसिक हिंदी करा, काही हे नाही, कारण हिंदी मराठी जवळपास सारखंच आहे. फक्त बेसिक हिंदी, काही जे टर्मिनॉलॉजी आहे हिंदीची ती थोडीशी माहिती करून घ्या. ओके, सो दिस इज रिलेटेड टू युअर हाऊ टू सॉल्व पेपर्स. ओके, आणि याच्यामध्ये अल्टिमेटली तुम्हाला हे लक्षात आहे की आपल्याला टार्गेट आहे 110, तर 55 क्वेश्चन जर तुमचे करेक्ट असतील तर तुम्हाला ते येतात. 80 क्वेश्चन्सपैकी साधारणतः आपलं 60-65 क्वेश्चन्स करेक्ट असले पाहिजे, या पद्धतीने सॉल्व करायचा. ओके, समजा 60 क्वेश्चन्स करेक्ट आहे म्हणजे 20 क्वेश्चन्स चुकले, सो 20 divided by 3 मीन्स समजा राऊंड फिगर 7, सो 60 - 7 क्वेश्चन्स, सो 53 विल बी युअर स्कोर. सो 53 × 2 मीन्स 106. ओके, सो युअर स्कोर इज 106. एनी कॅन्डिडेट इरेस्पेक्टिव ऑफ हिज ऑर हर कॅटेगरी, दे विल डेफिनेटली क्वालिफाय GS1. ओके, दे आर गोइंग टू क्वालिफाय इन GS1 इफ दे आर हॅविंग स्कोअर 100+1.
100 प्लस देन डेफिनेटली यू आर इन. ओके आणि इथे तुम्हाला सांगितलं आहे की इथे 80 पैकी तुम्ही लिमिट करा 55 वरती. समजा याच्यातले 15 चुकले, 40 करेक्ट आहे, डिवायडेड बाय 3 5 40 मायनस 5 35 यू आर इन. ओके आणखी समजा 20 इनकरेक्ट आहे, 20 इनकरेक्ट आहे म्हणजे कसं की सॉरी किती होता 35 ना. ओके 35 हां 20 इनकरेक्ट आहे, 20 डिवायडेड बाय 3 समजा 7 किती झाले हे मायनस 7 म्हणजे 28 28 वरती सुद्धा तुम्ही इन आहात. म्हणजे तुम्ही 55 करेक्ट क्वेश्चन्स अटेम्प्ट केले आणि 20 जरी चुकले तरी तुमची पॉसिबिलिटी आहे. पण 55 अटेंड केल्यानंतर 20 चुकू नाही द्यायचे. 20 नाही चुकायला पाहिजे. 55 अटेंड केले तर तुमचे 15 चुकले तर ठीक आहे, कारण ऑक्सिजन व्हेंटिलेटरवरती नाही जायचं. ओके हां इथे आपल्याला किती पाहिजे, 27च पाहिजे. 27 म्हणजे काय, 67.5 मास. आणि 26 आले तर किती होतो, 65 मास. ओके हां तर त्याच्यामुळे हे लक्षात ठेवायचं की 26 अगर करेक्ट आहे तो 65. मागच्या वर्षी बऱ्याच लोकांशी असंच झालं ना. ओके आणि 27 आलं तर 67.5. सो वन क्वेश्चन मॅटर्स अ लॉट लक्षात घ्या ही गोष्ट. ओके 2.5 मास आहे हे लक्षात आलं. या पद्धतीने काम करा. आता लास्ट आपला सेगमेंट आहे, हाऊ टू डिवाइड युअर 80 डेज विथ रिस्पेक्ट टू रिव्हिजन. ओके हाऊ टू डिवाइड युअर एंटायर दीज डेज. ओके आता फटाफट मी सांगतो तुम्हाला 5 मिनिटात 80 डेजचं डिव्हिजन कसं करायचं. बघा आता इथून पुढे नाव टुडे इज 5th मार्च टू 5th एप्रिल. ओके किती दिवस झाले समजा 30 डेज झाले. हां 30 डेज ना, 30 दिवस पकडा. ओके त्याच्यानंतर 6th एप्रिल टू 6th मे. ओके आणि 7th मे टू 25th मे है ना. समजा हे 30 आणि हे 20 ठीक आहे. ओके है ना. सो हे आपल्याकडे अवेलेबल आहे. आता तुमच्यापैकी ज्या लोकांचं जे जे काही राहिलेलं आहे, जो कुछ बचा है, बचा कुचा, हां जो कुछ बचा है वो इस पीरियड में एनीवे कंप्लीट करना है. इसके लिए आप 12 घंटे बैठो, 14 घंटे बैठो, आपकी नींद हराम भी हो जाए तो भी चलेगा. आप 12 घंटे बैठो, 14 घंटे बैठो, टाइम पड़ा तो 15 घंटे बैठो, लेकिन इसको जो रहा उरलं गिरलं जे काही आहे ते ह्या 30 दिवसात संपवायचं आहे. 30 डेज. आपको लगता है कि बाबा मेरा मेडिकल हिस्ट्री लग गया बाकी है तो उसको ख़त्म कर दो. इफ़ यू आर थिंकिंग दैट कॉन्स्टिट्यूशन इज यू डोंट हैव अथॉरिटी ऑन कॉन्स्टिट्यूशन तो ख़त्म कर दो उसको. कंटिन्यूसली 5 दिन कॉन्स्टिट्यूशन पढ़ो. इफ़ यू आर थिंकिंग दैट इकोनॉमी आई एम नॉट कम्फर्टेबल विद द इकोनॉमी, 5 दिन कंटिन्यूसली इकोनॉमी पढ़ो. इकोनॉमी और साथ में करंट अफेयर्स, इकॉनॉमी साथ में करो. 5 दिवसात उलटून टाकायचा. एक सब्जेक्टला किती दिवस द्यायचे आता, 6 5 30. आणि असं तर नाही की तुम्हाला तुमचं सगळंच राहिलेलं आहे. असं जर असेल तर मग गो फॉर थिंक अबाउट 2025. अब सब कुछ बाकी आहे तो फिर डोंट अपिअर फॉर कमिंग एक्झाम. ओके तो द थिंग इज दॅट की इतना बचा आहे तो 12 से 14 घंटे बैठूंगा मैं. इफेक्टिव पढ़ाई होनी चाहिए. टेक सफिशियंट रेस्ट. सी नाउ ऑलमोस्ट ऑल स्टूडेंट्स आर फुल टाइमर. सो इफ यू आर फुल टाइमर यू डोंट हैव एनीथिंग रिलेटेड टू युअर होम, मीन्स यू डोंट हैव एनी जॉब ऑफ होम, यू आर नॉट डूइंग एनी जॉब, सो यू आर अ फुल टाइमर स्टूडेंट. ओके सो फाइंड आउट अ स्पेस, आइसोलेटेड स्पेस फॉर यू. You can choose library, you can choose one room of your home. Okay, room jar nasel specifically tar gharcha
घरचे लोक ज्यावेळेस शांत असतात म्हणजे रात्री झोपलेले असतात त्यावेळेस तुम्ही जागरण करा, ठीक आहे, है ना। घरचे लोक कमीत कमी तुमचे 11 वाजता तर झोपत असतील, 11-11:30 नसल झोपी तर त्यांना जबरदस्तीने झोपून द्यायचं, म्हणा सो जाओ भी, हां सो जाओ भी नाही तो गब्बर सिंग आ जाएगा, तर ते करा तुम्ही, त्यांना 11 वाजता झोपून द्यायचं, 11-11:30 म्हणा बाबा मी आता अभ्यास करतो, मग तुम्हाला ते म्हणायला बरं होईल ना की आम्ही रात्रीचा दिवस केला, स्टोरीज लिखी जाएंगी आपकी कि दिन रात मेहनत की बाबा मेरे बच्चे ने, अरे बाबा बाबा बच्चा बहुत ही होशियार है, हाँ तो है ना रिम्पल बराबर है कि नहीं, तो दिन रात मेहनत करो, हाँ ओके। सो 12 to 14 hours इसमें आपका 10 to 12 hours इफेक्टिव प्रिपरेशन होगा। गिव रेस्ट टू योर बॉडी, प्रॉपर रेस्ट, ट्राई टू डू फिजिकल एक्सरसाइज, 1/2 hour फॉर फिजिकल एक्सरसाइजेस, 1/2 hour फॉर मेडिटेशन, डू सिंपल मेडिटेशन, ओके रिलॅक्स, झोपताना काही रिलॅक्झेशन म्युझिक वगैरे असतात ते ऐकत चला, नाहीतर आय हॅव टोल्ड यू ऑलरेडी, आय हॅव टोल्ड यू सम सॉर्ट्स ऑफ मेडिटेशन्स, ओके सो मेडिटेशन करा 1/2 तास, अभ्यास झाल्यानंतर तुम्ही रात्री झोपताना मेडिटेशन करा। मेडिटेशन इज व्हेरी सिम्पल थिंग, ओके, ब्रिदिंग घ्यायचं, ब्रिदिंग सोडायचं, सेटनी सांगितलेलं नाही करायचं, ओके सेट म्हणजे आपले सेट जे आहेत ना त्यांचं नाही करायचं, सो सिम्पल ब्रिदिंग सोडणे, घेणे सोडणे, त्याच्याकडे ऑब्झर्व करायचं, दॅट इज मेडिटेशन। मेडिटेशन म्हणजे सास को नचाना नाही है, सास को देखना है, ऊपर जा रही है, नीचे जा रही है, बस सिंपल, दॅट इज मेडिटेशन। डू इट फॉर 1/2 hour, ट्राय टू इंट्रोस्पेक्ट युअर एंटायर बॉडी, ऑल द ॲक्टिव्हिटीज विद इन युअर बॉडी, ओके कूल फील कराल तुम्ही काही नंतर, मेक इट अ प्रॅक्टिस ऑफ युअर लाईफ, ओके दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट अँड दिस इज नॉट रिलेटेड टू एनी रिलिजियस कस्टम, सो मेडिटेशन इज फॉर सेल्फ इम्प्रूव्हमेंट, राईट, सो दिस इज इम्पॉर्टंट। तर हे करा तुम्ही, म्हणजे तुम्ही 10 to 12 hours अभ्यास करा, त्याच्यामधला 1 तास तुम्ही मेडिटेशनला द्या आणि एक्झरसाईजला द्या, बाकी तुम्ही झोप वगैरे घ्या, जेवणाचं वगैरे लिमिटेड करा, हलका आहार वगैरे ह्या गोष्टी मॅटर करतात ह्या दिवसामध्ये, जास्त आचकट विचकट इकडलं तिकडलं खायचं नाही, मंचुरियन्स आहेत, नूडल्स आहेत, है ना, आणखी काय काय आहे ते सगळं बिलकुल अवॉइड करायचं, तेलकट तुपकट धुपकट वगैरे जे काही असेल ते सगळं अवॉइड करायचं, ह्या गोष्टी खूप मॅटर करतात लक्षात घ्या, ओके, आणि नॉनव्हेज वगैरे जास्त हातळायचं नाही, हां नाहीतर मग ते पण तुम्ही भेटला कधी कधी तर बिलकुल आदाशासारखं चाललं आपलं, हां 1 kilo एकट्यानेच खाल्लं तो ऐसा नाही करणार आहे, हां काय मोहित, हां ओके। सो हे आता सेकंड जे आहे, म्हणजे इथे तुम्ही जे राहिलं ते सगळं 30 दिवसात, मग तुमच्याकडे आता 30 and +20 days आहे, ओके 20 and 30 days। नाव सी, आता धिस इज इम्पॉर्टंट, हा 1 महिना मी दिला तुम्हाला तुमचं जे राहिलं त्याच्यासाठी, ओके नाव 50 days, हां 50 days स्ट्रॅटेजी, 50 days त्यात आहे का काही चांगलं एखादा, हां तिला ते भरायला लाव बरं, ओके सो 50 days स्ट्रॅटेजी, 50 days आता काय करायचं आहे तुम्हाला, लास्ट 50 days, लास्ट 50 days फर्स्ट रिव्हिजन। नाउ सी इफ यू हॅव कम्प्लीटेड युअर एंटायर सिलॅबस टिल नाऊ देन यू कॅन स्टार्ट युअर रिव्हिजन, ओके जर तुमचं झालं असेल तर तुम्ही आत्ता रिव्हिजन करू शकता, 80 days रिव्हिजनच राहणार तुमची, त्याच्यामध्ये तुम्ही पहिली रिव्हिजन 20 days करा, दुसरी रिव्हिजन 20 days करा, ओके 20 + 20, मग तिसरी रिव्हिजन ही तुम्ही 15 days करा, ओके म्हणजे समजा आता जर तुमचं 80 days तुमच्याकडे आहे आणि तुमचा ऑलरेडी अभ्यास झालेला आहे तर याच्यामध्ये 20 + 20, ओके त्याच्यानंतर मग तुमचं 15 + 10 आणि +5, ओके है ना, किती झाले हे, नाही जास्त झाले का, 90 झाले वाटते, ओके हे तुम्ही मग 10 है ना, हे 40, ओके नाही 15 आणि हे किती 10 25 ना 30 आणि हे 10, याच्यामध्ये तुम्ही शेवटचं 7 + 3 असं करू शकता, म्हणजे 20 + 20 40, ओके
पंधरा पंधरा तीस आणि हे चाळीस, ठीक आहे. सो 80 डेज ज्यांचं झालेलं आहे, ओके, ज्यांचं झालेलं आहे त्यांनी 20 डेज फर्स्ट रिव्हिजन, 20 डेज सेकंड रिव्हिजन, 15 डेज अँड 7 अँड लास्ट रिव्हिजन 3 डेजवालं, हे त्यांच्यासाठी. ज्यांचं नाही झालेलं आहे त्यांनी 30 डेज फॉर युअर व्हॉट एवर लेफ्ट त्याच्यासाठी. आणि फर्स्ट रिव्हिजन, आता फर्स्ट रिव्हिजन तुमची या 50 डेजपैकी किती होणार, फर्स्ट रिव्हिजनला तुम्ही 20 डेज द्या, ओके. सेकंड रिव्हिजनला तुम्ही 15 डेज द्या, किती झाले 35. थर्ड रिव्हिजनला तुम्ही साधारणतः 8 डेज देऊ शकता, ओके. पहिली 20 दिवसांची, दुसरी 15 दिवसांची, तिसरी 8 दिवसांची, 35 आणि 30 है ना, 43. चौथी रिव्हिजन तुम्ही साधारणतः 5 डेजची करू शकता आणि नंतरची रिव्हिजन फक्त लास्ट 2 दिवसांची करू शकता, ओके. बघा, फर्स्ट रिव्हिजन 20 डेज, सेकंड रिव्हिजन 15 डेज, थर्ड इज 43 48, और ये लास्ट, ये दो दिन, वो पहले जो मैंने बताया 3 दिन, और ये 2 दिन ऐसा है कि आपको पढ़ना नहीं है, आपको सिर्फ स्कैन करना है. यहाँ पे ये 5 दिनों में ऐसी मैच्योरिटी आनी चाहिए कि एवरीथिंग इज ऑन फिंगर टिप्स. हिस्ट्री पूछा तो फिंगर टिप, ज्योग्राफी पूछा तो फिंगर टिप्स, एनालिटिकल क्वेश्चन, ओके, फिंगर टिप्सवरती आलं पाहिजे. करंट अफेअर्स फिंगर टिप्स, गीते बरोबर आहे की नाही. आपण एवढी आंदोलनं केली गीते, आता सगळ्या गोष्टी आपल्या फिंगर टिप्सवरती आल्या आहेत. हां, मोर्चे कसे काढायचे, कसं जायचं, खाणे का आहे ना सगळं, तर हे तसंच आहे हे काम, हे स्ट्रॅटेजी, व्यूहरचना. हां, कोणाला बिलकुल ऐकायचं नाही. हां, बस आपला अभ्यास करायचा मस्तपैकी, मस्तपैकी एक बार खाणे का आणि पडणे का. हां, सो हे फर्स्ट रिव्हिजन, सेकंड रिव्हिजन, थर्ड रिव्हिजन, फोर्थ रिव्हिजन, फिफ्थ रिव्हिजन, म्हणजे तुम्हाला 80 डेजमध्ये पण स्कोप आहे 6 रिव्हिजनचा आणि 50 डेजमध्ये पण स्कोप आहे 5 ते 6 रिव्हिजनचा. रिव्हिजन आणि याच्यामध्ये लक्षात घ्या की अल्टिमेटली हे रिव्हिजन कसं करायचं, ओके, कसं करायचं, आता फक्त 7 मिनटं आहेत त्याच्यात सांगून देतो. सपोज इफ यू आर टेकिंग हिस्ट्री, ओके, सो अलॉंग विथ हिस्ट्री यू डू पॉलिटी, ओके. आता या 20 डेजमध्ये तुम्हाला किती आहे, समजा 12 तास आहेत, 12 आवर्स घेतले तुम्ही, या 12 तासापैकी काय करायचं ना, की हिस्ट्री प्लस पॉलिटी, 5 आवर्स प्लस 2 आवर्स करंट अफेअर्स, 5 करंट अफेअर्स, ठीक आहे, कंटिन्युएशनमध्ये ठेवा, ओके. हे किती दिवस, आता 20 दिवसांना तुम्ही डिवाइड कसं केलं, समजा 4 दिवस, 4 डेज, 4 दिवस काय केलं, हिस्ट्री प्लस पॉलिटी प्लस करंट अफेअर्स. दुसरं काय करा, ज्योग्राफी प्लस एन्व्हायरमेंट प्लस बायोडायव्हर्सिटी प्लस सायन्स, ओके, याला तुम्ही आणि याला तुम्ही, आणि प्लस करंट अफेअर्स 2 तास, ओके, याला किती वेळ दिला तुम्ही, 5 तास, ओके, आणि सायन्स अँड टेक्नॉलॉजी, ओके, याला तुम्ही किती दिला, 5 तास. म्हणजे जे सिमिलर आहे त्याला सोबत घ्या, जे सिमिलर आहे त्याला सोबत घ्या, ओके. हिस्ट्री पॉलिटी करंट अफेअर्स, ओके, हां, हे किती दिवस केले, 4 दिवस केले, हां, किंवा हे 5 दिवस केलं, हे 5 दिवस केलं, हे 5 दिवस केलं, 10 दिवस. मग काय घ्यायचं, इकॉनॉमी, ओके, इकॉनॉमीसोबत कोण जाईल आता, करंट अफेअर्स करा टोटल, हां, टोटल करंट अफेअर्स. बघा आपले सेगमेंट किती आहे, हिस्ट्री आहे, पॉलिटी आहे, एन्व्हायरमेंट, बायोडायव्हर्सिटी, सायन्स, ओके, इकॉनॉमी प्लस करंट अफेअर्स, हे 5 दिवस. आणि 5 दिवस काय करा, फक्त सीसॅट करा, सीसॅट करा, सीसॅटला किती तास द्यायचे, 10 तास सीसॅट आणि 2 तास करंट अफेअर्स करा, 10 तास सीसॅट आणि 2 तास करंट अफेअर्स. आता इथे दिवस कमी झाले, ओके, इथे काय केले आपण, 5 * 24, ओके, 5 5 5, 4 सेगमेंटमध्ये हे केलं. आता याला काय करायचं, हां, 4 * 16, म्हणजे 4 * 16, हे सेगमेंट किती आहे, एक सेगमेंट, दुसरा, तिसरा आणि चौथा, है ना, याला तुम्ही 16 डेज 15 16 डेजमध्ये हे करू शकता. आता किती राहिले, 8 दिवस राहिले. मग आता काय करायचं, आता मिक्स करायचं, हिस्ट्री पॉलिटी करंट अफेअर्स ज्योग्राफी. मग आता हे 4 8 दिवसच आहे ना,
मग याला मिक्स करायचं. मिक्स कसं करायचं की मग आता जिथे आपण 5-5 तास द्यायचो तिथे आपल्याला किती तास द्यायला लागेल, 3 तास हिस्ट्री, 3 घंटा हिस्ट्री, 3 आवर्स पॉलिटी, 3 आवर्स ज्योग्राफी एन्व्हायरमेंट, 3 आवर्स अपना करंट अफेयर्स, ऐसा ऐसा. और ये फिर लास्ट में तो पढ़ना ही नहीं है, यहाँ पे सिर्फ देखना है. अल्टिमेटली आफ्टर धिस म्हणजे जैसे अभी 8 or 10-15 दिवसाच्या आधी सगळं मिक्स करायचं, बिकॉज जनरल स्टडीज इज अ कॉम्बिनेशन ऑफ मिक्स, इट इज अ सँडविच. हां, त्याच्यामध्ये ते हेही असतं, तेही असतं आणि तेही असतं, है ना. तर 15 दिवसाच्या आधी किंवा 20 डेजच्या आधी जमलं तर 20 डेजच्या आधी मिक्सिंग करा. 12 घंटे पड रहे, 2 घंटे 3 घंटे हिस्ट्री, 3 घंटे ज्योग्राफी, 3 घंटे कॉन्स्टिट्यूशन, 3 घंटे करंट अफेअर्स, 3 आवर्स सी सॅट. हे मिक्सिंग करा, रिझल्ट तुमचा आहे. बिकॉज यू आर इन्व्हॉल्विंग इन टू दॅट मेंटॅलिटी ऑफ कॉम्बिनेशन, प्रॅक्टिस इन अ कॉम्बिनेशन मॅनर. कॉम्बिनेशन आहे ना सगळं, असं तर नाही ना की फक्त हिस्ट्रीचेच क्वेश्चन्स येणार आहे, ज्योग्राफीचेच येणार आहे. इट इज अ मिक्स ऑफ एव्हरीथिंग, राईट. सो दिस इज स्ट्रॅटेजी टू क्वालिफाय युअर प्रिलिम्स एक्झामिनेशन. मेन्स के लिए दुसरी स्ट्रॅटेजी आहे. सगळेच्या सगळे क्वालिफाय होईल असं मी एक्सपेक्ट करतो, ओके. आणि आय होप की ऑल स्टुडंट्स, ओके, ऑल स्टुडंट्स ऑफ संबोधी करियर अकॅडमी विल डेफिनेटली क्वालिफाय दिस एक्झामिनेशन इन कमिंग UPSC एक्झामिनेशन, राईट. सो सगळेच्या सगळे लोक तुम्ही क्वालिफाय व्हायलाच पाहिजे, ठीक आहे. आणि जे काही ऑनलाईनवरती आहेत तर ते ऑनलाईनवरती जे आहेत ते लोक पण क्वालिफाय होतील, जे क्लासरूममध्ये आहेत ते पण क्वालिफाय होतील. हां, आता कोणाला काही डाऊट असेल तर विचारा. कुणाल, क्षितिज, काय डाऊट आहे? ऑल द बेस्ट टू ऑल ऑफ यू, अँड आय एम एक्सपेक्टिंग एव्हरी स्टुडंट विल क्वालिफाय प्रिलिम्स एक्झामिनेशन ऑन 26 May 2024. बी कॉन्फिडंट, ओके, बी पॅशनेट, बी ॲग्रेसिव्ह टुवर्ड्स युअर प्रिपरेशन, ओके, अँड डोंट टेक एनी काइंड ऑफ टेन्शन. वन शुड नॉट हॅव एनी काइंड ऑफ फिअर. कोई फिअर मत रखो, काही भीती ठेवायची नाही. असं समजा की सगळेच्या सगळे पास होणार, सगळेच्या सगळे मेन्सला जाणार, सगळेच्या सगळे इंटरव्ह्यूला जाणार. आणि तुम्हाला सांगतो की इंटरव्ह्यूच्यासाठी आपल्या इकडे चीफ सेक्रेटरी लेवलचे लोक आहेत, ओके. आणि लवकरच आपण पुण्याच्या ब्रांचच्या आणि मुंबईच्या ब्रांचच्या स्टुडंटचं 2 दिवसांचं वर्कशॉप आपण पुण्याला ठेवणार आहोत, रेसिडेन्शियल. उसमे जो महाराष्ट्र के चीफ सेक्रेटरी थे वो आप लोगों को गाइडेंस करेंगे, और बहुत बहुत तगड़े लोग गाइडेंस करने आएंगे. सो इट वुड बी 2 डेज रेसिडेंशियल क्लास टू डेवलप युअर थॉट प्रोसेस, ओके, टू डेवलप युअर पर्सनॅलिटी, ओके. सो दे ॲश्युअर्ड मी दिस थिंग, सो लेट अस सी. बट वी आर हॅविंग टॉप मोस्ट ब्युरोक्रॅट्स टू गाईड यू ॲट इंटरव्ह्यू लेवल. ऑफकोर्स वी आर हियर, ओके, जोसेफ सर असतात, मी असतो, बाकीचे ऑफिसर्स आहेत, त्याच्यामुळे आम्ही आहोतच, ओके. पण तुम्ही आता प्रिलिम्सला घाबरायचं नाही, प्रिलिम्स को तोड के रखने का. क्रॅक प्रिलिम्स 2024. हां, करशील की नाही? हां हां, नाही तर बस सरांनी आता मोटिवेशन दिलं आणि घरी गेल्यावरती हां सब गया, हां असं नाही, काय जिज्ञासा. आणि घाबरू नका, टेन्शन घेऊ नका, रिलॅक्स राहा, रिलॅक्स मोडमध्ये तयारी करा. रिलॅक्समध्ये काम केलं ना विदाऊट टेकिंग प्रेशर तर काम चांगलं होतं, ओके. तुम्ही प्रेशर घेत राहाल तर नाही होणार, ओके. चला, तर तुमचे काही डाऊट्स असतील तर मला सांगा. ऑनलाईनवाल्यांचे कोणाचे डाऊट आहे? क्षितिज आणि कुणाल, बरं, नंतर कॉल कर मला, ओके. चला, ऑल द बेस्ट तुम्हा दोघांना पण, ओके. ऑनलाईनवरती मी मुद्दाम कमीच लोकांना हे केलं, ठीक आहे, ओके. पण बरं झालं की ऑफलाईनवरती मॅक्झिमम स्टुडंट्स आले, ओके. चलो, मी इथे एंड करतो ही ऑनलाईन मीटिंग. ऑल द बेस्ट. चला, वेळेत संपली. हां, फोटो